आरोग्याची समस्या कुठलीही असो विश्वगंधमध्ये मिळणार खात्रीशीर उपचार। पंचकर्ममध्ये वमन विरेचन बस्ती आणि आयुर्वेदिक औषधांची निर्मिती। वैद्य अतुल देशमुख, वैद्य स्मिता देशमुख। संपर्क 98 22 28 30 79। ठिकाण गंगाई मार्ग नवीन नगर रोड पाठक हॉस्पिटल समोर संगमनेर जिल्हा अहमदनगर। पाथर्डी तालुक्यातील माणिकदौंडी येथील पंजाब नॅशनल बँक या राष्ट्रीयकृत बँकेच्या शाखेचं कुलूप तोडून तिजोरी फोडण्याचा प्रयत्न अज्ञात चोरट्यांनी गुरुवारी मध्यरात्रीनंतर आणि शुक्रवारच्या पहाटे केला। तर तिजोरी उघडली नसल्यामुळे रक्कम चोरीला गेली का, गेली असेल तर ती किती, याचा अंदाज अद्यापर्यंत आलेला नाही। पोलीस उपअधीक्षक मंदार जवळे, पोलीस निरीक्षक रमेश रत्नपारखी यांनी माणिकदौंडी या ठिकाणी भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली। तर ठसे तज्ञ आणि श्वानपथकाला या ठिकाणी पाचारण करण्यात आलं, मात्र अद्यापर्यंत काही सुगावा लागला नव्हता। तिजोरी उघडणाऱ्या तज्ञांना नाशिक या ठिकाणावरून बोलवण्यात आलं। शुक्रवारी सकाळी माणिकदौंडी येथील चहाच्या टपरीवाल्यानं पंजाब नॅशनल बँकेच्या शाखेचं कुलूप तोडल्याचं पाहिलं आणि त्यानंतर त्यानं बँकेच्या अधिकाऱ्यांना या प्रकाराची माहिती दिली। तर बँकेच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांना चोरी झाल्याची घटना सांगितली। अज्ञात चोरट्यांनी बँकेचं कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला। सीसीटीव्ही कॅमेरे आणि सायरनची वायर चोरट्यांनी कापून टाकली। तिजोरी उघडण्याचा प्रयत्न केला तर तिजोरी लॉक झाली। मग चोरट्यांनी आतील रक्कम नेली किंवा नाही हे अद्यापर्यंत समजलं नाहीये। बँकेच्या अधिकाऱ्यांनी तिजोरी उघडण्याचा प्रयत्न केला मात्र ती उघडली नाही। तर तिजोरी उघडण्यासाठी नाशिक येथील तज्ज्ञांच्या पथकाला बोलवण्यात आलंय। ते आल्यानंतर आणि तिजोरी उघडल्यानंतरच बँकेचे किती पैसे गेले अथवा चोरी झाली की नाही हे समजणार आहे। तर बँकेच्या बाजूला असलेल्या सुयोग किराणा दुकानातही चोरीचा प्रयत्न झाला, मात्र शटरचा सेंट्रल लॉकनं निघाल्यामुळं तो प्रयत्न फसलाय। माणिकदौंडी परिसरामध्ये गुन्हेगारी वाढल्यामुळं नागरिकांमध्ये घबराटीचं वातावरण निर्माण झालंय। पोलिसांनी या ठिकाणची पोलीस चौकी पुन्हा कार्यान्वित करावी आणि परिसरातील जनतेला दिलासा द्यावा अशी मागणी पंचायत समिती सदस्य तथा गटनेते सुनील ओव्हाळ यांनी केली आहे। आमचा माणिकदौंडी परिसर हा अत्यंत मोठा आहे। 24 वाड्या 12 तांडे असा विभागलेला डोंगरदऱ्यातला परिसर असून या ठिकाणी 20 वर्षापूर्वी आमच्या कोठेवाडी इथे ग्रुप ग्रामपंचायत चितळवाडी येथे सामूहिक बलात्कार झाला। या घटनेनंतर वारंवार आमच्या माणिकदौंडी परिसरावर आमची EDCC बँक बी 1-2 वर्षापूर्वी चोरांनी फोडण्याचा प्रयत्न केला व रोकड रक्कम लंपास केली। त्यानंतर वारंवार आमच्या माणिकदौंडी परिसरात अशा घटना कायमस्वरूपी घडत आहे। आत्ता ही ताजी घटना आहे। आमची पंजाब नॅशनल बँक ही आम्हाला तारणारी बँक आहे व या ठिकाणी रात्री मध्यरात्री दरोडा पडला। हा दरोडा पडल्यामुळं आमचं सगळा परिसर भयभीत झालेला आहे। म्हणून आम्हाला कायमस्वरूपी पोलीस प्रशासनाने व सरकारने आमच्या माणिकदौंडी परिसरासाठी कायमस्वरूपी एक पोलीस चौकी या ठिकाणी माणिकदौंडीसाठी माझ्या परिसरासाठी माझ्या जनतेसाठी दिली पाहिजे ही आमची प्रामुख्याने मागणी आहे। ही मागणी मी सातत्याने वारंवार या परिसरासाठी करत राहणार। आत्ताच ही गोष्ट या ठिकाणी घडल्यानंतर आदरणीय मुनिकताई राजळे पाटील यांच्या कानावरसुद्धा घातलेले आहे। पोलीस या ठिकाणी आलेले आहेत व आम्हाला इथून पुढे कायमस्वरूपी एक पोलीस चौकी या ठिकाणी व्हावी अशी मी मागणी करतो सरकारतर्फे। अमोल कांकरियासह मुकुंद लोहिया, सी न्यूज मराठी, पाथर्डी।